नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डिविजिबिलिटी ह्या आठव्या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तीनची विभाज्यतेची कसोटी म्हणजेच डिविजिबिलिटी टेस्ट टेस्ट फॉर थ्री, डिविजिबिलिटी टेस्ट फॉर फोर आणि आज आपण शेवटची म्हणजे राहिलेली जी आहे ती आपली डिविजिबिलिटी टेस्ट फॉर नाईन ही बघणार आहोत. म्हणजेच ह्या धड्यामध्ये काय काय बघितलं आपण ह्या चॅप्टरमध्ये, तीनची विभाज्य डिविजिबिलिटी टेस्ट बघितली आहे, चारची डिविजिबिलिटी टेस्ट बघितली आहे आणि ह्याची कोणती बघायची आहे, नऊची. तीनची जशी होती ज्या पद्धतीनं आपण तीनची डिविजिबिलिटी टेस्ट केली बघितली होती त्याच पद्धतीनं काय नऊची पण आहे. मग तीनच्या ह्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज केली. मग त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज झाल्या जर तीननी भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा तीननी भाग जातो असं आपण तीनच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं. चारची कशी होती, युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला मिळून जो अंक तयार होतो त्याला जर चारनी भाग जात असेल तर आपण चारची डिविजिबिलिटी टेस्ट आहे असं म्हणतो. आता नऊमध्ये कसं करायचं आहे, तर सेम जसं तीनमध्ये केलं त्याच पद्धतीनं त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज करायची. जर त्याला नऊनी भाग जात असेल तर आपण काय म्हणू, तो जो अंक आहे तो नऊनी डिव्हिजिबल आहे. एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल बघा, 1980. आता हा अंक आहे, मला काय चेक करायचं आहे की ह्याला नऊनी पूर्ण भाग जातो आहे का, कम्प्लीट डिव्हिजिबल होतो आहे का हे बघायचं आहे. मग आपले टेस्ट काय सांगते, इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज कम्प्लीटली डिव्हिजिबल बाय नाईन देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय नाईन. म्हणजे काय करा, ह्यातले डिजिट्स आहेत, कोणते डिजिट्स आहेत, 1, 9, 8, 0 हे जे डिजिट्स आहेत त्यांची काय करा, बेरीज करा. मग बघा मी दाखवतो तुम्हाला, 1 + 9 + 8 + 0 = 1 आणि 9 10 10 आणि 8 18 18 आणि 0 18. मग आता हे जे 18 आलं आहे ह्या 18 नऊनी भाग जातो आहे का ते बघूया. मग नऊनी भाग जातो आहे का, 9 1 9 9 2 18. मग उत्तर किती आलं, 0. उत्तर जर 0 आलं तर काय म्हणायचं आपण, डिव्हिजिबल बाय नाईन म्हणायचं. काय म्हणायचं, उत्तर जर 0 आलं तर ह्याला म्हणायचं, हा जो अंक आहे हा अंक कसा आहे, डिव्हिजिबल बाय नाईन. एक नेक्स्ट एक्झाम्पल बघा, दुसरं, जर 2999 असं जर आलं, म्हणजेच काय करू आपण, 2 + 9 + 9 + 9 = 9 3 27 + 2 29. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती होणार आहे, 29. बघा, 9 आणि 2 11, 11 आणि 9 20, 20 आणि 9 29. बेरीज किती आली, 29. बघू चेक करून, 29 पूर्ण भाग जातो आहे का नऊनी, 9 3 27, 2 उरले, बाकी दोन राहिले. उत्तर किती यायला पाहिजे आपलं, तिथं खाली 0 यायला पाहिजे. पण 0 आलं आहे का, नाही. मग जर 0 आलं नाही म्हणलं की ह्याला काय म्हणायचं, नॉट डिव्हिजिबल बाय नाईन, नॉट डिव्हिजिबल बाय नाईन. हे झालं दुसरं उत्तर. तिसरं एक्झाम्पल बघा, तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 5004. मला 5004 5 + 0 + 0 + 4 = 5 × 0 = 5 + 0 = 5 + 4 = 9. नऊनी भाग जातो आहे का नऊला, 9 × 1 = 9. म्हणजेच काय होणार आहे, याला काय लिहिणार आहे तुम्ही, डिव्हिजिबल बाय नाईन. आणखी एक बघा, चौथ्या एक्झाम्पलमध्ये बघू आपण, 7558. 5 × 5 = 10 + 8 = 18 + 8 = 25. किती होणार आहे ह्यांची बेरीज सगळ्याची, म्हणजे 7 + 5 + 7 + 5 + 5 + 8 = 7 × 5 = 12 + 12 = 20 × 5 = 25. म्हणजे ह्यांची बेरीज किती होणार आहे, 25. मग 25 नऊनी भाग जातो आहे का, 9 च्या पाड्यात 25 आहे का, 9 × 9 = 9 × 9 = 18 × 9 = 27. 9 3 = 27 म्हणजे 25 नाही. जर 27 नाही म्हणल्यानंतर मग काय लिहायचं आपण, नॉट डिव्हिजिबल बाय नाईन. येते लक्षात, नऊची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशी ह्या पद्धतीनं चेक करायची आहे. मग आता पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये पेज नंबर 44 टेबल दिलेला आहे, खालचा जो आहे दोन नंबरचा टेबल, तो टेबल कम्प्लीट करायचा. आणि इकडं पेज नंबर 45 नऊची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लिहिलेली आहे, ती टेस्ट वहीमध्ये लिहून माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवायचा आहे. ओके.